पुडीने चिकन बनवले ना भारी असते. एकमेका सहाय्य करू, अवघे चिकन खाऊ. हाय, हॅलो, नमस्कार. आज आम्ही दोघं तुम्हाला दिसतो इकडे. कारण हे तसंच आहे, 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन होणार आहे आणि आम्ही ते घरीच करत आहोत. आणि त्यासाठी माझी एक सबस्क्रायबर मैत्रीण, जी खूप पूर्वीपासून माझ्यासोबत कनेक्टेड आहे, अगदी पहिली सबस्क्रायबर आहे जिला मी माझा एकमेकींना आम्ही आमचे नंबर शेअर केले होते आणि छान मैत्री जमली आहे. आणि हो, ती छोटी आहे, अजून कॉलेज करतीये. तर तिने ना मला एक रेसिपी सांगितली आहे चिकन बिर्याणीची, तर तिची रेसिपी आज आम्ही इकडे करणार आहोत. बघूया. तर सुरुवातीला आता मी चिकन सूप बनवणार आहे, ठीक आहे. तर ही वाचून वाचून आम्ही आज रेसिपी बनवणार आहोत आणि कशी होती ती तुम्ही बघणारच आहात. आणि वेगळं असं काही सेलिब्रेशन साठी खास असं काहीच नाहीये, कारण आम्हाला लवकर झोपायचं आहे. 12 वाजेपर्यंत आम्ही जागणार नाही, उद्या लवकर उठणार आहोत त्यासाठी. आणि साधं सुद्धा आमचं सेलिब्रेशन असणार आहे. तर व्लॉग हा बघत राहा कंटिन्यू. आणि ही बिर्याणीची रेसिपी आहे ना, अगदी वेगळी आहे. मला बघता क्षणीच ती आवडली, म्हणजे वाचता क्षणीच की चला हे काहीतरी वेगळं आहे, आपण हे केलेलं नाहीये आणि आपण हे करून बघूया असं मी तेव्हाच ठरवलं. आणि नवनवीन रेसिपी मैत्रिणीनं तुम्हीही ट्राय करतच असाल आय नो, तर तसंच मीही आज करते. चला मग बिर्याणी, चिकन बिर्याणीच्या रेसिपीला सुरुवात होत आहे. अहो, मी इकडे कांदा घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेला आहे. काहीतरी शेप चिरण्याच्या मोड मध्ये दिसत आहेत. इथे मी तिने सांगितल्याप्रमाणे 1 तास बिर्याणीचा राईस भिजत घालून ठेवायचा आहे, तर तो मी घातलेला आहे. आणि इकडे हे चिकन विकनचं छानपैकी चिकन आहे. आणि अहोनी इथे वेंदळटपणा केलेला दिसतोय आपल्याला. हे बघा, प्लेट खाली न ठेवता असंच हे ठेवलं गेलेलं आहे. माझ्या किचनमध्ये माझे रूल फॉलो झालेच पाहिजेत अहो. आणि आता चांगला कपडा त्यामध्ये घालण्याच्या ते तयारीत दिसत आहेत. मला घाबरून पुन्हा त्यांनी कपडा परत ठेवलेला आहे, ठेवले कोणता तरी एक कपडा खराब करा, ते चिकनचं पाणी आहे. चलो, आता मी कुकरमध्ये मस्त तेल शिजत घातलंय आणि हे सारे खडे मसाले जे तिने सांगितले ते सगळे घेतलेले आहेत. आणि आता मस्त फोडणी घालते. कसं आहे, जोडीने चिकन बनवलं ना भारी असते. एकमेका सहाय्य करू, अवघे चिकन खाऊ. आता अद्रक लसणाची पेस्ट बनवते. मी लसूण असं सोलून छान पैकी या छोट्याशा भरणीत ठेवते. तर हे भरपूर सारा अद्रक आहे, कारण चिकनचं सूप आणि चिकनची बिर्याणी या दोन्हीसाठी. आणि हा खूप सारा लसूण, हा सगळ्याच लसूण. आणि आता ते अहो बारीक करतायत. बघत राहा, रेसिपी वेगळी आहे, अगदी छान वाटतेय मला. थँक्स तेजू. तर प्रॉब्लेम झाला, मिक्सरला बारीकच नाही झालं. तर अहोनी कुटून दिलेला आहे छानपैकी. आता यामधला थोडासा अद्रक लसूण मसाला मी यामध्ये टाकते, ठीक आहे. आता सगळा मसाला भाजून त्यामध्ये मी चिकन शिजायला घालतीये. त्यामध्ये तेजून काही दिलेलेच नाहीये की यामध्ये लाल तिखट टाकायचं की नाही. तर या सूपमध्ये तिखट नाही टाकायचं बहुतेक, ऍज पर माय अंडरस्टँडिंग. तिलाची रेसिपी मला लिहून पाठवली आहे व्हॉट्सअपला, अगदी मेहनत घेऊन, टाईप करून. अगदी पेपरवर लिहून फोटो पण नाही काढलेला, तिने डायरेक्ट टाईप केली एवढी मोठी रेसिपी. त्याप्रमाणे मी हे करते, तर नक्कीच चांगलं बनणार आहे. आता गरम पाणीही एका साईडला हुंडी ठेवलंय उकळायला. यामध्ये आता मीठ टाकते आणि मस्त गरम पाणी उकळलं यामध्ये टाकते. आणि एकच शिट्टी करून घेते, थोडस लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून घेतलं. अशा प्रकारे दिसतंय, म्हणजेच हे शिजणार आणि एक शिट्टी काढणार मी याला. आणि यातलं चिकन आपण बिर्याणीला युज करणार आणि सूप पण बिर्याणी शिजवण्यासाठी युज करणार. आणि उरलेलं सूप आपण सोबत प्यायला पण थोडंसं घेऊ शकतो. म्हणून मग मी काय केलं, त्यामध्ये थोडस लाल तिखट आणि मीठ टाकलंय, हळद. ज्युसी चिकन, तर की वेगळीच रेसिपी आहे ही, बघत राहा कंटिन्यू. पाणी ऍड करत आहेत मस्त. आणि ना चिकनची रेसिपी असेल ना तर सांगावं लागत या लोकांना की या करू लागायला. मी हा चम्मच इकडे पकडतीये कारण तुम्ही त्यावरती गरम पाणी होता थोडस, म्हणजे तो क्लीन होईल. इकडे होता, या साईडला होता. हा हा,
गॅस वर पडायला लागलं. तर आता ना गाजर आणि शिमला आणि कांदा चिरून घेते मी, म्हणजे इकडे एक शिट्टी होईपर्यंत कुकरला हे मस्त मी शिजून चिरून घेते. प्रॉपर सगळी तयारी करून ठेवते म्हणजे बिर्याणीला सेट करायला सगळं रेडी राहील. कांदा, गाजर, शिमला मिर्च आणि टोमॅटो हे सगळं छान आता मी चिरून या प्लेटमध्ये घेतलं आहे. आणि बाय द वे पहिल्यांदाच मी शिमला मिर्च यूज करून नॉनव्हेज बनवते, म्हणजे मी कधीच आजपर्यंत कोणत्याही माझ्या नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये ना शिमला मिर्च यूज केली नव्हती, आज पहिल्यांदा करतेय. आणि मलाच क्युरियोसिटी लागली आहे की हे कशा प्रकारे बनणार आहे. अहोंचं काय चाललंय? अहो कचरा गोळा करतायत. खडा मसाला 2 स्टारफुल, थोडीशी तमालपत्र, मिरी, लवंग, दालचिनी, जावेत्री आणि छोटी इलायची आणि मोठी इलायची ही इकडे सुगरण कुटतीये, ते मिळालं ना तिकडून किंवा ते घ्यायचं. आणि आता छान मस्त चिकन पण शिजलंय, एकच शिट्टी करून घेतली मी आणि तांदूळ पण भिजलाय. आणि आता बघूया कशा प्रकार सगळं बनलंय. सगळं आता हे चिकन सॉरी अदरक लसणाची पेस्ट वगैरे ही सगळी रेडी आहे अहोंच्या कृपेने. तर चला आता मस्त बनवूया. आता पुढे रेसिपी अशी आहे की एका कढाईमध्ये तेल किंवा तूप घालून ते चांगले गरम होऊ द्यायचे. आता आपण तूप घालूया कारण तेलात तर ते चिकन हे शिजवलंय. आता तूप घालते मी. मिरे, दालचिनी, तमालपत्र, वेलची, मोठी वेलची, लवंग हे सगळं टाकून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची, कांदा उभा पातळ चिरून ओके ओके हे सगळं टाकायचं, हे छान शिजू द्यायचं. आणि धनेपूड आणि एव्हरेस्टची बिर्याणी मसाला, ओके धनेपूड नाही माझ्याकडे, मी करून घेते पटकन. आणि हे मस्त मी बनवलेलं घरच अगदी रवाळ तूप एकदम मस्त बनलंय, अगदी आई बनवते तसं. तर आता तूप ऍड करते यामध्ये. आणि प्रमाण तिने दिलेलं नव्हतं ऑब्विसली, आता तितकं तर मला कळतच, म्हणून तिने ते ग्रँड धरून म्हणजे गृहित धरून दिलं ते तसं दिलेलं आहे लिहून. तर मी माझ्या अंदाजेच मी सगळं काही घालतीये, तसंच आता तूप देखील घालते. कांदा घालते, कांदा भाजून घेऊन थोडासा मग नंतर हे ऍड करू आपण. खडा मसाला त्यामध्ये जेव्हा आपण टाकतो कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये जर का तो लागत असेल खाली, तर तिला असं सांगते की जे आपण चिकन शिजवले ना तर त्यात मधलं सूप त्यामध्ये ऍड करायचं. ते ऍड करते मी, मला असं वाटतं भन्नाट होणार आहे रेसिपी. काय वाटत तुम्हाला? बसेल काय ते? तांदूळ बुडेपर्यंतच घालायचं आहे. अशा प्रकारे आता लास्ट 5 to 6 मिनिट्स कमीत कमी गॅसवर असं वजन ठेवून छान वाफवायला ठेवायचंय. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग पाहायचं की कशी बनलीये बिर्याणी. झालंय सगळं करून, आता सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे जेवल्यानंतर कोणाकोणाला कंटाळा येतो हे करायला, हे अगोदर झालं तर उत्तम. तर बघू शकता छान माझा ओटा क्लीन झालाय. आता हे क्लीन करायचं सिंक आणि जायचं तिकडे जाणार आहोत आम्ही जेवायला. तिची कलाकृती आणि कशापासून बनवलं माहिती? कशापासून? चष्मा बघा पोरीचा. डी मध्येच मिस्टर लिहिले. कशी असेल कशी असेल तशी गोड मानून घ्या, कशी असेल तशी बिर्याणी गोड मानून घ्या. बिर्याणी गोड नसतेच. खूप दिवसांनी ट्राय केली. मस्त
प्लेट घेते का बेटू बघा इकडे आम्हाला सोडून ताव मारायला त्या दोघी हा काय माहिती चव कशी आहे. आणि मग काही दिवसांनी मला पण जमेल स्वातिकाठी सारखी जमलेली.